आम्ही भावा तुझ्यासाठी 2-3 महिने आधी झाडं लावलेली, आम्हाला माहिती आहे तू हेच मागणार आमच्याकडनं भावा. मित्रांनो, आज आपण कचराई दलाला जाणार आहे. आपल्याकडे फक्त दोनच रस्ते आहेत कचराई दलाला, एक हा आणि एक कचराईचा तो गेट. हा आपण या रस्त्याने जाण्याचा विचार करत होतो, पण हा रस्ता आम्हाला अनसेफ वाटतोय. इथे आधी पावसाळ्याचा सीझन चालू आहे, म्हणजे झटका बिटकाला पण वर जाण्याची शक्यता आहे, म्हणून आपण त्या सुरक्षित रस्त्याने जाऊ. इथे सावधान रे, वाटत तरी ट्रेन. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सिद्धू, मी राहतो या ठाणे इथे कचराई तलावच्या इथे. माझा वय आहे 16 आणि मी डॉक्टर बेडकर. नमस्कार मित्रांनो, मी आहे आविष्कार आणि आय सिद्धू. हा आज आम्ही दोघं जाणार आहे ते तुम्हाला माहित असेल सगळ्यांचं लाडकं ठिकाण. कचराळी तलाव नाही, कचराळी तलावला जाणार आपण. चला मग जाऊया. तर आपण सक्सेसफुल झालोय दुसऱ्या रोडनी कचराळीमध्ये एंट्री करायला. हा आपला चोर अजून मागेच राहिलाय, आता बघू त्याला चढता येते का. मला तर ना वाटत आता चढू शकतो, पण पडला. अरे चढला. बँड पाठते ना, बँड पाठू शकते बाई, बँड पाठते. आता खूप दिवसांनी आपण बाहेर आलोय, तर आमची पण जरा मदक मस्ती चालू आहे. तर आई जशी स्वतःच्या बाळाला दूध पाजते, तसा आपला जो आविष्कार तो त्या बाळाला पाणी पाजतो. बघा चाळे, बघायचे चाळे. अग भाई भाई. तर मित्रांनो, तुम्हाला हे झालं जोक सपाट. तर मित्रांनो, असे दारूच्या बाटल्या बिडल्याच्या कचरा जसं कुठेही इथे इथेच नाही झालं, कुठेही टाकत नका जाऊ. आपला भारत स्वच्छ ठेवा. मित्रांनो, आपण आलो आहे कचराईत. आलेलो आहे बघा, मामागे तुम्हाला दिसत असेल एक ठाणेकरांच्या कपलसाठी एक वाईट बातमी आहे. ती त्यांचं सर्वात जास्त ओळखलं जाणारं कपल स्पॉट हे उद्ध्वस्त झालेलं आहे. जाम अत्यंत वाईट बातमी आहे. हे बघा, पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे. नहीं यार, मैंने कहा ही नहीं यार, कहा ही नहीं. एक मिनट की. स्वागत है आपका आपके भाई के चैनल श्रीमान लेजेंड लाइव में. मेरे लिए प्लीज जरूर करना. हर एक बंदा अपने घर के आसपास कम से कम 5 पेड़ लगाएगा. ये गिफ्ट अगर आप मेरे लिए कर सकते हो ना, तो ये बहुत इम्पोर्टेंट हो जाएगा. श्रीमान दादा, आम्ही तुझे भरपूर मोठे फॅन आहोत भाई, एकदम वच पर अपारा ऊप. तर तू तुझ्या बड्डेला सांगितलेलं की झाडे लावा आणि मला ते त्यातून गिफ्ट द्या. तर आम्ही भावा तुझ्यासाठी 2-3 महिने आधी झाडं लावलेली, आम्हाला माहिती आहे तू हेच मागणार आमच्याकडनं भावा. एकदम उत्तरपिंडी नारायणला मेरी अच्छी घेतो. चला मित्रांनो, तर आता आम्ही चाललो तुम्हाला दाखवायला. मी आणि माझा मित्र, तुझं नाव काय काय माहिती? मला नाही माहिती. अरे तू सिद्धू. हा, तर मी आणि माझा मित्र उन्हाळ्यात इथे भरपूर झाडं लावलेली. आता ती तुम्हाला केवढी मोठी झाली आहेत पावसाळ्यात झाडं, ती आता तुम्हाला दाखवतो. जवळ कुठली कुठली लावली रे? आंब्याची 2-3 होती आणि कुठली लावलेली? जांभूळ. जांभूळ एक लावलेला आणि एक नारळ लावलेला. तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो, आपण आलोय. आम्ही उन्हाळ्यात झाडं लावली होती, हे आता भरपूर मोठी झाली आहे. ती ही झाडं मोठी झाली आहेत बरोबर. तिकडं पण एक झाड आहे, तुम्हाला दिसतच असेल सगळं काही. हे झाड, मी नारळाचं पण झाड लावलं होतं, हे आता एवढं मोठं झालंय. परत येऊन आम्ही ही पण भरपूर 2-3 झाडं लावली होती. बघू शकता तुम्ही, आम्ही इथं भरपूर झाडं लावली होती, जी आता एवढी मोठी झाली आहेत बघू शकता तुम्ही. जागा आहे इथे. तर भाई, आम्ही सोनसाखळी खेळायचो आणि सिद्धूला एवढे मारायचो आम्ही सगळे मिळून, तर रडत रडत घरी जायचा. तर हे बघा, आमच्या मागे बघू शकता
ही जागा आता तलाव झाले छोटं पॉन्ड, तर आम्ही इथे पहिले कबड्डी खेळायचो लहानपणी. आणि मग अजून एक जागा दाखवतो, हे दिसतं इथे, इथे आम्ही क्रिकेट खेळायचो. तर मित्रांनो भरपूर पाऊस पडतोय, भरपूर दिवस झाले ते इथे पण भरपूर पाऊस पडला, तर आम्ही जरा साईडला थांबलो, जास्त भिजायला नको. आता घरी आपली आई आहे, माहिती आई कोण आहे, रुद्रबाई. जाळे झाडू घेऊन मागे लागायची आणि आम्हाला दोघांना पण घराच्या बाहेर बाहेर राहावं लागेल एक दिवस. तर इथं आपण थोडा वेळ थांबू इथे, जरा सुकू दिसू आणि मग मस्त घरी जाऊ. मित्रांनो आता आम्ही चोर वाटेनी बाहेर निघालेलो आहे. बघा ही चोर वाट दिसत असेल तुम्हाला, तिथून बाहेर निघालोय. तर आपला मिशन पास झालेला आहे. मित्रांनो 4-5 महिने झाले आपण लॉकडाऊन मध्ये सगळे घरीच बसलेलो आहोत. आम्ही 4-5 महिन्यांनी मी बाहेर पडलो, ते पण लॉकडाऊनसाठी, फक्त श्रीमंतांसाठी आणि आपल्या मराठी भावांसाठी. आम्ही भरपूर दिवस झाले क्रिकेट वगैरे नाही खेळलो, आता तो नंतरचा विषय, आता क्रिकेट खेळायला तर आम्हाला भेटणार नाही. तर मराठी माणसाला वाईफ पुढे न्या तुम्ही, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब